पुण्याच्या पालकमंत्रीपदाची सूत्र चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वीकारली असून आजपासून पुण्याचे पालकमंत्री हे चंद्रकांतदादा पाटील असणार आहेत. पालकमंत्री गिरीश बापट हे खासदारपदी निवडून आल्यानंतर त्यांनी पालकमंत्री आणि आमदार पदाचा राजीनामा दिला. यानंतर रिक्त झालेल्या पालकमंत्री पदावर चंद्रकांतदादा पाटील यांची वर्णी लागली. मात्र बारामतीत भाड्याने घर घेतलेल्या चंद्रकांत पाटील यांना पुण्यात देखील घर भाड्याने घेण्याची वेळ येईल असे एकंदर दिसते आहे. पुण्यात पुणे जिल्हा परिषद असेल किंवा कोणत्याही शासकीय कार्यालयात पालकमंत्र्यांची स्वतंत्र कार्यालय नाही, त्यामुळे पालकमंत्री म्हणून जर चंद्रकांत पाटील यांना पुणेकरांशी संवाद ठेवायचा असेल तर एकतर पुण्यामध्ये त्यांना घर भाड्याने घ्यावं लागेल किंवा पुण्यामध्ये जनसंपर्क कार्यालय थाटण्यासारखा प्रकार चंद्रकांतदादा पाटील यांना करावा लागू शकतो. चंद्रकांतदादा आता पुण्यातही घर भाड्याने घेणार का? चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारली पालकमंत्री पदाची सूत्रे. आमदार गिरीश बापट यांनी पालकमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिकाम्या झालेल्या पुण्याच्या पालकमंत्री पदाची धुरा आता मुख्यमंत्री पदाचे दावेदार चंद्रकांत पाटील यांच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे. पुण्यापासून पूर्व पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युतीमध्ये समन्वय ठेवून सत्ता स्थापन करण्याची जबाबदारी पाटील यांच्यावर आहे. मात्र पुण्याचे पालकमंत्री म्हणून किंवा जर पुणेकरांना पालकमंत्र्यांना भेटायचे तर कुठे भेटायचे असा प्रश्न उपस्थित होणार आहे. त्याला कारण देखील तसेच आहे. आजपर्यंत पुण्याच्या पालकमंत्र्यांसाठी पुण्यात जिल्हा परिषद काय किंवा कोणत्याही पालिकेत कुठेही कार्यालय नाही. किंबहुना पूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकरिता तेथील शासकीय कार्यालयात स्वतंत्र कार्यालय नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांना भेटायचे कुठे असा सवाल पुणेकरांना पडणार आहे. यापूर्वी गिरीश बापट शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कार्यालयात नागरिकांना उपलब्ध होत होते. त्या अगोदर अजित पवार देखील नागरिकांना उपलब्ध असायचे. मात्र 2012 अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर सचिन अहिर यांना पृथ्वीराज चव्हाण यांनी पालकमंत्री पदाची सूत्रे सोपवली होती. मात्र अहिर हे पालकमंत्री म्हणून पुणेकरांना आता आठवत देखील नाही. एकूणच जर पालकमंत्री आणि भावी मुख्यमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांना पुणेकरांशी संवाद ठेवायचा असेल तर चंद्रकांत पाटील यांना एकतर पुण्यात आणखीन एक घर भाड्याने घ्यावे लागेल किंवा एखादे जनसंपर्क कार्यालय तरी सुरू करावे लागेल. अथवा आजपर्यंतच्या इतिहासात कुठल्याच पालकमंत्र्यांच्या बाबतीत घडले नाही ते जिल्हा परिषद पालकमंत्र्यांसाठीची स्वतंत्र कार्यालये तयार करावी लागतील असे दिसते. याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कॉमेंट बॉक्समध्ये. बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.